या सर्व गोष्टी करत असताना जिथं कुठं की माझं कुठंतरी नाराज आहे, तुम्ही असं म्हणता ते नाराजीचं काहीच कारण नाही आहे, मी मुक्त झालो कारण मला एवढा लोड, कारण पक्ष संघटनेत काम करताना एवढा सोपा विषय नाही आहे आणि माझा वेळ मला दुसऱ्या गोष्टीसाठी द्यायला पक्षाला लावायचा असेल, त्याच्यामुळे मला याच्यातून बाजूला केलं असेल. सर्वांना सांगितलं की जो पराजय झाला ती पूर्णस्वी जबाबदारी माझी आहे, त्याच्यामुळे त्याचा कुणाचाही काही संबंध नाही किंवा मी नाराज तर नाहीच आहे. हा बॅनर बिनर खूप चिल्लर विषय आहे पक्षामध्ये काम करताना, बॅनरचा काही विषय नसतो. त्याच्यापेक्षा कुठली वेगळी जिम्मेदारी पक्ष मला देऊ शकतो? राष्ट्रवादी पक्षाचे बीड जिल्ह्याचे माजी जिल्हाध्यक्ष आज आपल्यासोबत बंजरगा पप्पापासून जे आपल्यासोबत आहेत, नेमकं त्यांच्या भावना काय आहेत आपण जाणून घेणार आहोत. काय सांगत आहे, आपला माघारीच राजीनामा घेतला गेलेला आहे आणि कार्यकर्त्यात नाराजी उसळून आली होती, कसं बघतो सगळं? नाही नाही, बीड जिल्हा परिषद जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेसचा जिल्हाध्यक्ष म्हणून मी 5 वर्ष जवळपास 4 वर्ष 8 महिने काम केलं. हे काम करत असताना राष्ट्रवादी काँग्रेस माझ्या पाठीमागे ठाम, माझे सर्व नेते जिल्ह्यातले प्रांताचे सर्व नेते माझ्या पाठीमागे अगदी ठाम उभे राहिले, याचा मला रास्त अभिमान आहे. या सर्व गोष्टी करत असताना जिथं कुठं की माझं कुठंतरी नाराज आहे, तुम्ही असं म्हणता ते नाराजीचं काहीच कारण नाही आहे, मी मुक्त झालो कारण मला एवढा लोड, कारण पक्ष संघटनेत काम करताना एवढा सोपा विषय नाही आहे. पक्षाचे ध्येयधोरणं प्रत्येकाच्या घराघरात तळागळात पोहोचण्याचं काम पक्षाचं असतं आणि ती ध्येयधोरणं पक्षापर्यंत पोहोचताना मी सुद्धा कुठं वेळ द्यायला कमी पडू शकत असेल आणि माझा वेळ मला दुसऱ्या गोष्टीसाठी द्यायला पक्षाला लावायचा असेल, त्याच्यामुळे मला याच्यातून बाजूला केलं असेल, याचा अर्थ असा नाही की मी पक्षावर नाराज आहे. ही प्रक्रिया आहे आणि दर 3 वर्षाला ही निवडणूक होते आणि प्रक्रियेत बदल होतो. एखाद्या वेळेस एखादं काही झालं तर म्हणजे आता एक कोविडमुळे आपल्याला वाढीचा मला कार्यकाळ मिळाला, त्याच्यामुळे हा विषय कधी तसा नाही. मधल्या काळामध्ये नगरपंचायतच्या निवडणुकीमध्ये आपल्या मुलीचा पराभव झाला म्हणून आपण नाराज असल्याच्या या ठिकाणी चर्चा सुरू होत्या, काय सांगतो? नाही बघा, मी आत्ता आपल्या सर्वांना पण सांगितलं, सर्व याच्या मीडियाच्या समोर बोलताना सर्वांना सांगितलं की जो पराजय झाला ती पूर्णस्वी जबाबदारी माझी आहे आणि जसं मी चांगल्या गोष्टीची श्रेय मी घेतो तसं हा पराजय सुद्धा माझी जिम्मेदारी आहे, त्याच्यामुळे कुणाच्या ह्याच्यामुळे नाराज असायचं काय कारण आहे? जनतेवर तर नाराज होऊ शकत नाही, ती माझं दैवत आहे आणि बाकी कुणल्या नेतेवर, आता मी समजा बीडचा एखादा कुणी नेता आहे किंवा कुठल्या आणखी बीड जिल्ह्याचे बाहेर राज्यातले नेते, त्यांचं बिचाऱ्याने तिथं येऊन कुणाला काही सांगितलं नाही, विरोध करायला कधी कुणाला काही नाही, काही संबंध नाही ना. बीड नगरपंचायत आहे आपलं, सॉरी केज नगरपंचायत मी स्वतः बघायची, माझ्या नेतृत्वाखाली लढली गेली, मग दुसऱ्यावर मी दोष द्यायचं काय कारण आहे? त्याच्यामुळे त्याचा कुणाचाही काही संबंध नाही किंवा मी नाराज तर नाहीच आहे. मध्ये कार्यक्रम झाला त्यावेळेस तुमचं पोस्टर नव्हतं, तुम्ही जिल्हाध्यक्ष असताना त्यावरती बरेच काही भाष्य झाल्या गेले आणि आपली नाराजी उघड असल्याचं या ठिकाणी बोलल्या गेलं, मग तुम्ही पक्षावर नाराज आहे का? पक्षावर नाराज नाही आणि फोटो हा एखाद्या वेळेस प्रिंट करताना गडबडीत राहिला असेल किंवा आता काही झालं असेल की ते फोटो ह्याच्यावर एवढं काही भांडवल व्हायसारखा विषय नाही आहे, फोटो हा विषय असू शकतो. आणि मी मला तर मी म्हणलं की उलट खंत आहे माझ्या मनात की माझं नेतृत्व आदरणीय अजित दादा पवार साहेब तिथं ऑनलाईन उद्घाटन करतायत आणि मी तिथं हजर होऊ शकत नाही, माझं दुर्भाग्य आहे, त्याच्यामुळे हा विषय कुठला नाराजीचा बॅनर बॅनर बिनर खूप चिल्लर विषय आहे पक्षामध्ये काम करताना, बॅनरचा काही विषय नसतो. चला तर ते बॅनर कुणीही कसे टाकते त्याला काय अडचण, एखादी होऊ शकते चूक, कुठल्या तरी प्रिंट करणाऱ्या एखाद्या माणसाकडून झाला असेल, त्या नेतृत्वाचा थोडा दोष आहे कुठल्या, त्याच्यामुळे कुणीही काम करत असताना एखादी गोष्ट जाणीवपूर्वक एखाद्याकडून कोण होऊन गेली असेल, पोस्टर लागले असतील, एवढा काळ कमी होता की अचानक उद्घाटन अचानक हे झालं 2 दिवस आणि मी फोटोला बघून नाही पण मी येणार होतो पण मी आजारी होतो, त्याच्यामुळे मी उपलब्ध होऊ शकलो नाही. येणाऱ्या काळामध्ये पक्ष आपल्याकडे कशी जबाबदारी राहतो असं तुम्हाला काय वाटतं? सॉरी, पक्ष आपल्याकडे कोणत्या पद्धतीने जबाबदारी देईल याच्यापेक्षा आणखी? नाही नाही, पक्ष माझ्याकडं, मी पक्षाचा सक्रिय सदस्य आणि ॲक्टिव्ह काम करणारा सदस्य अशा पद्धतीने पक्ष नक्कीच माझ्याकडे बघत आहे आणि पक्षाची माझ्याकडून अपेक्षा आहे की पक्षाचं मी चांगलं काम करावं, आणखी याच्यापेक्षा कुठली वेगळी जिम्मेदारी पक्ष मला देऊ शकतो? निश्चितच पाहू शकता की आपण नुकतंच बजरंग बाप्पा सोनवणे यांनी पत्रकार परिषद घेऊन जी कार्यकर्त्यामध्ये नाराजी होती आणि जे काही त्यांचं वक्तव्य करत होते त्यांना स्पष्टीकरण केलेलं आहे आणि पक्षाशी एकनिष्ठ असल्याचं या ठिकाणी त्यांनी सांगितलेलं आहे. कॅमेरा पर्सन संजीव रॉय सह सुकेश नाईकवाडे, एच बी न्यूज, बी.